कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यास अटक झाली आहे. समीर गायकवाड असे या संशयित आरोपीचं नाव असून पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. दरम्यान सनातन संस्थेवर आता सर्व स्तरांतून टीका होत असून या हिंदुत्ववादी संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी जोर धरू लागलीय. याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही दुजोरा दिला आहे. हा विषय गंभीर आहे. ज्या ज्या संस्था या अशा प्रकारच्या कामामध्ये गुंतलेल्या आहेत किंबहुना हा देशद्रोहाचाच प्रकार म्हणावा लागेल की देशा लोकशाहीमध्ये अशा प्रकारची मुस्काट दाबी करण्याचा प्रयत्न आपल्या विचाराला जो सोयीचा नसेल त्याची हत्या करणं किंबहुना समाजामध्ये अराजकता निर्माण करून अशा प्रकारची घटना घडून आणलं हा सगळा देशद्रोहाचाच प्रकार आहे आणि मग अशा प्रकारच्या संघटनांवर बंदी आणली पाहिजे ही आमची भूमिका आहे. तिथे दुसरीकडे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी हिंदुत्ववादी संघटना सनातनला जोरदार समर्थन दर्शवलंय आणि अशोक चव्हाण यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला. ते आता रिटायर्ड झालेत, त्यांनी आता मला वाटतं त्या बाबतीत लक्ष घालून धर्म सांभाळण्यासाठी आम्ही मजबूत आहोत. एकूणच पोलीस तपासात समीर गायकवाडवरील गुन्हा सिद्ध होतो का तसंच राज्य सरकार या प्रकरणी काय भूमिका साकारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयतपालसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.